गोंदिया जिला प्रेस ट्रस्ट द्वारा सागरिका हॉल में स्वर्गीय नरेन दाभोलकर इनकी जयंती मनाई गई, जिसमें प्रमुख अतिथि करण चौहान, मुख्य अधिकारी नगर परिषद गोंदिया और जिला श्री गीते माहेती, अधिकारी अपूर्व मेठी, जयंत शुक्ला आदि प्रमुखता से उपस्थित थे। इस अवसर पर अतिथियों ने दाभोलकर जी के कार्य की प्रशंसा कर पत्रकारों ने समाज जागृति करना चाहिए, आज कोरोना के बाद सभी लोग जीवन की पटरी पर आ रहे हैं, पत्रकारों ने उत्कृष्ट कार्य कर देश में अपना नाम रोशन करने कहा। अतिथियों का सम्मान पत्र देकर सत्कार भी किया गया। आने वाली 1932 का जी वर्तमान पत्र सुरू केलं ते बाळशास्त्री जांभेकर त्यावेळी त्यांचं वय फक्त 20 वर्ष, त्यांना जे आयुष्य लाभलेलं आहे फक्त 34 वर्ष, म्हणजे या 34 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक दृष्टी जी संपादन केली आहे, ज्ञान संपादन केलेलं आहे, ते कौतुकास्पद आहे। अशा ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे, त्यांना प्रोफेसर केलं आणि इंग्रज प्रोफेसरांना जेवढा पगार मिळत होता तेवढाच पगार त्यांना द्यायचा ही आश्चर्याची गोष्ट आहे। वृत्तपत्र लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं किंवा ज्यांना ज्या लोकांना स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घ्यायचं आहे किंवा ज्या लोकांना इंग्रजांविरुद्ध उभं करायचंय किंवा इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी प्रवृत्त करायचंय त्या लोकांपर्यंत वृत्तपत्र कसं पोहोचवायचं हे मोठं आव्हान त्या काळात होतं, स्वातंत्र्यपूर्व काळात। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की हे वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांना स्वातंत्र्याचं महत्व कसं पटवून द्यायचं किंवा स्वातंत्र्य किती चांगलं आहे किंवा लोकांना स्वातंत्र्याशी कसं जोडायचं किंवा त्यांना काय पाहिजे किंवा त्यांच्याकडून स्वातंत्र्याच्या काळात लोकांच्या काय अपेक्षा आहेत हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान वृत्तपत्रासमोर होतं। आणि तिसरं आजचं आव्हान जे आहे डिजिटल मीडियासमोर कसं टिकायचं। माझे मित्र प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे अध्यक्ष मिठीजी नगर परिषद करती आर टी जी एस द्वारा पेमेंट करती की उनसे भी वो पेपर संभाल के हमको रखना है, वैसे ही पत्रकारिता की जगह या न्यूज पेपर की जगह कोई नहीं ले सकता। यह अनादिकाल तक चलते आया है, जैसे कि आचार्य जी ने 1832 में शुरू किया था, उस वक्त तो यानी आधुनिकता की दौर शुरू भी नहीं हुई थी उस वक्त उन्होंने पत्रकारिता शुरू की। तीसरा पत्रकारिता के बारे में और एक जो चैलेंज है आखिरी वो बोलता था कि न्यूज जल्दी लीक हो जाती है तो सुबह के पेपर का इंतजार जो है वो किया नहीं जाता है, सब में अब मैं वो दौर भी देख चुका हूँ कि जिस वक्त न्यूज पेपर में अपनी न्यूज आती थी तो पड़ोसियों से या रिश्तेदारों से फोन आते थे, आए तेरी न्यूज लगी है पेपर में, तेरी न्यूज आई है। इसके बारे में मुझे अभी एक किस्सा याद आया कि 2008 में मैं अमरावती यूनिवर्सिटी टॉपर था। गोंदिया से बीसीएन न्यूज के लिए योगेश राउत के साथ सतीश पारधी की रिपोर्ट।